नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपीज मराठी किचन क्वीन मध्ये। आज आपण बनवणार आहे मिक्स डाळीचे सांडगे। पारंपरिक रेसिपी आहे, डाळींचे प्रमाण अगदी अचूक दिलेले आहे, त्यामुळे खुसखुशीत होतात सांडगे। टोकदार सांडग्यांसाठी ट्रिक दिलेली आहे। चला तर मग पाहूया। सर्वप्रथम मटकीची डाळ एक वाटी, हरभरा डाळ एक वाटी, मूग डाळ एक वाटी आणि उडीद डाळ अर्धी वाटी घ्यायची। आता एक मोकळे भांडे घेऊन त्यामध्ये मुगाची डाळ, मटकीची डाळ, हरभरा डाळ आणि उडीद डाळ या सर्व डाळी निवडून स्वच्छ करून घेतलेले आहेत। आता या धुवून घ्यायच्या आहेत। एकदा ते दोनदा स्वच्छ पाण्याने या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने आणि त्या पाण्यातून काढून एका स्वच्छ कपड्यावरती सावलीलाच वाळवून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने या सर्व मिळून डाळी 1 किलो आहेत बघा। ह्या डाळी सुकण्यासाठी 30 मिनिट लागतात, 25 ते 30 मिनिटात। अशा पद्धतीने खूप छान सुकलेली आहे डाळ। आता ही डाळ एका डब्यामध्ये भरून घ्यायची आहे आणि दळण्यासाठी गिरणीवर द्यायची आहे। रवाळ दळायची आहे, पूर्णपणे पीठ करायचे नाही। बघा अशा पद्धतीने, तुम्ही मिक्सरला लावणार असाल तरी चालेल। बघा फक्त पीठ करू नका, नाहीतर सांडगे तुटत नाहीत व्यवस्थित। आता यामध्ये 2 चमचे मीठ, 2 चमचे लसूण पेस्ट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरे पूड आणि 3 ते 4 चमचे लाल तिखट। लाल तिखट आवडीनुसार घालू शकता। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आणखी चव येण्यासाठी तुम्ही यामध्ये हिंग घालू शकता, धनेपूड पण घालू शकता, फक्त त्यामुळे सांडग्यांचा रंग बदलतो। आता यामध्ये हळद पण 1/2 चमचा घालायची आहे। व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि कणकेचा गोळा तयार करायचा आहे। कणिक मळताना थोडे थोडे पाणी घालूनच कणिक मळा, कारण ही कणिक जास्त पातळ नाही करायची। बघा अशा पद्धतीची कणिक असली पाहिजे, त्याला थोडेसे वरून पाणी लावायचे आहे। घट्टसर कणिक आहे आणि ती 15 ते 20 मिनिट व्यवस्थित भिजण्यासाठी ठेवायची आहे। बघा भिजल्यानंतर कणिक अशी दिसेल। या कणकेतील थोडासा गोळा घ्यायचा आहे। सर्वप्रथम हाताला पाणी लावायचे आहे, म्हणजे कणिक हाताला चिकटत नाही। आणि अशा पद्धतीने 4 बोटांच्या सहाय्याने सांडगे पाडून घ्यायचे आहेत। बघा असे सांडग्याला कोची आली पाहिजे, म्हणजे गोल असा सांडगा करायचा नाही। अशा पद्धतीने सांडगे तोडायचे आहेत की जेणेकरून त्याला टोक आले पाहिजे। सर्व पिठाचे सांडगे अशा पद्धतीने करून घ्यायचे आहेत। आता या सांडग्याची कणिक जर आपण पातळ केली तर या सांडग्यांना अशा पद्धतीची टोकं येत नाहीत, त्यामुळे कणिक पातळ करायची नाही। घट्टसर कणिक केली की छान टोक येते। आणि जर सांडगा खाली पडे ना, हाताला चिकटायला लागला, तर थोडेसे बोट पाण्यामध्ये बुडवून घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला तो सांडगा पडतो। आणि जर एखादा सांडगा दुसऱ्या सांडग्यावरती पडला तर बोटांनी तो बाजूला काढून घ्यायचा आहे। बघा अशा पद्धतीने सर्व सांडगे तयार करून घ्यायचे आहेत।
याला थोड़ा वेळ लागतो, जवळजवळ 2 तास लागतात, त्यामुळे कोणाची तर मदत घेतली तर कमी वेळेमध्ये होते। अशा पद्धतीने छोटे छोटे सांडगे तयार करून घ्यायचे आहेत। वर्षभर या सांडग्यांना काहीही होत नाही आणि ज्यावेळी भाजीला काही नसते त्यावेळी आपण या सांडग्याची भाजी किंवा आमटी तयार करू शकतो। सांडग्याची भाजी आमटी कशी करायची हे व्हिडिओ पण मी लवकरच अपलोड करणार आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली जाईल, पाहून घ्या। बघा किती सुंदर सांडगे तयार झालेले आहेत, खूपच छान। सर्व सांडगे पाडून तयार आहेत, पाहू शकताय तुम्ही किती सुंदर आणि टोकदार सांडगे तयार झालेले आहेत। हे सांडगे असेच तळून पण खाऊ शकता, खूप छान लागतात। आणि जर तुमच्याकडे वेळ नसेल सांडगे तोडण्यासाठी तर चकलीच्या साच्याने तुम्ही चकल्या करून नंतर त्या थोड्याशा सुकल्यानंतर मोडून घेऊ शकता पाहिजे त्या आकारामध्ये, त्यामुळे नक्कीच वेळ वाचेल। पण हे सांडगे चवीला खूप छान लागतात। या उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने सांडगे तयार करून बघा। जबरदस्त सर्व सांडगे अशा पद्धतीने तयार झालेले आहेत। बघा अशा पद्धतीने मी कागदावरती घातलेले आहेत सांडगे, तुम्ही कोणत्याही ताटावरती किंवा प्लेटवरती घालू शकता, नसेल तर पाटावरती घालू शकता, फक्त खाली त्याला तेल लावून घ्या। बघा 1 दिवसाचे ऊन दिल्यानंतर छान वाळलेले आहेत सांडगे आपले, खूपच छान। हे सर्व एका ठिकाणी गोळा करायचे आहेत, पाहू शकताय तुम्ही अगदी व्यवस्थित आणि सहज निघलेले आहेत हे, आणि किती सुंदर तयार झालेले आहेत। खूपच छान। साठवणीच्या पदार्थांमध्ये हा पदार्थ उन्हाळ्यामध्ये नक्की करून बघा। अशा पद्धतीने चिकटलेले सांडगे तुम्ही वाळल्यानंतर वेगळे पण करू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बघत रहा वनिताज रेसिपीज, मराठी किचन क्वीन। थँक्यू।